नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनल लक्ष्मीज किचनमध्ये। आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे वालाचा बिरडा। पातळ असा बटाटा घालून बनवलेला वालाचा बिरडा खूप छान लागतो। भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर गरमागरम हा वालाचा बिरडा खूप मस्त लागतो आणि याला बनवायची पद्धतही खूप सोपी आहे। हा झणझणीत आणि खूप मस्त असा वालाचा बिरडा मी हा कुकरमध्ये बनवलेला आहे। तोही साध्या आणि सोप्या पद्धतीने वालाचा बिरडा बनवण्याची पद्धत ही आपल्याकडे वेगवेगळी आहे। काही लोकांची वेगळी पद्धत असते, माझीही तशीच वेगळी पद्धत आहे। या ठिकाणी मी त्यासाठी हे वाटण असं तयार करून घेतलेलं आहे। हे वाटण कसं तयार करायचं आणि यासाठी काय काय इंग्रेडियंट्स घ्यायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर असा हा झणझणीत वालाचा बिरडा आणि त्यासाठी लागणारा मसाला कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ पूर्णपणे बघा। सर्वात आधी वाटण तयार करून घेणार आहे, त्यासाठी मी हे पॅन गरम करत ठेवलेलं आहे। सर्वात आधी मी 2 चम्मच तेल घेते। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 1 मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे। कांद्याला 2 ते 3 मिनटं चांगलं थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला। या वाटणामध्ये लागणाऱ्या वस्तूही खूप साध्या सोप्या आहेत, त्या नेहमी आपल्या घरात अवेलेबल असतात। यामध्ये खूप अशा मोठ्या मसाल्याच्या वस्तू आपल्याला घालायच्या नाही आहेत। 1 ते 2 मिनटं कांदा परतून झाल्यावर थोडा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये आपण आता 1/2 चम्मच बडीशेप घालायची आहे। बडीशेपने खूप मस्त सुगंध सुटतो। तसंच 1/2 चमचा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। याला पण कांद्याबरोबर आपल्याला 1 मिनटं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर बडीशेप आवडत नसेल तर ते घालायचं तुम्ही टाळू शकता, पण बडीशेपमुळे खूप चांगली चव येते हे माझं एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे मी बडीशेप घालते। 3 ते 4 मिनटं कांदा चांगला लाल परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता खोबरं घालायचं आहे। माझ्याकडे हे ऑलरेडी भाजलेलं खोबरं होतं तर ते मी घेतलेलं आहे। तुम्ही ताजा आपला किसलेला खोबरा घेऊ शकता किंवा सुका खोबरा पण याच्यामध्ये घेऊ शकता। 2 ते 3 मिनटं आपल्याला परत हे सगळं साहित्य चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरा चांगला मस्त लाल भाजून घेतला की वाटणाला आपल्या चांगली चव येते आणि रंगही मस्त येतो। कांदा आणि खोबरा आपण चांगला लाल भाजून घेतला नाही आणि आपण ते पांढरंच असं वाटून घेतलं तर रस्सा पण आपला पांढरसर होतो। तर या ठिकाणी आपला कांदा आणि खोबरा मस्तपैकी लाल भाजून झालेला आहे। आता याला आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, नंतर आपण याचं वाटण करून घेणार आहोत। कांदा आणि खोबरा आपला थंड झालेला आहे, आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे, कापून घेतला आहे त्याला। तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आल्या लसणाची पेस्ट फोडणीला वापरू शकता। या ठिकाणी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो मी इथे घेतलेला आहे। तुम्हाला जर पाहिजे तर टोमॅटो बारीक चिरून तुम्ही फोडणीला घालू शकता। थोडंसं पाणी घालून याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आणि चांगलं असं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपण जर वाटणामध्ये वाटून घेतलं तर वाटणाला खूप मस्त लाल असा कलर येतो आणि सर्व वाटण एकजीव होतं आणि त्यानंतर आपल्या वालाच्या बिरड्यालाही खूप मस्त अशी चव येते। या ठिकाणी आपलं हे वाटण तयार झालेलं आहे। जर तुम्हाला पाण्याची गरज पडत असेल तर तुम्ही थोडं थोडं पाणी घालून वाटण अशा प्रकारे बारीक वाटून घेऊ शकता। तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आपलं हे मस्तपैकी असं वाटण तयार आहे। तर हे आपण बाजूला ठेवूया आणि आपल्या नेक्स्ट प्रोसेसकडे जाऊया। या ठिकाणी गॅसवर मी कुकर तापत ठेवलेला आहे, कारण मी हे वालाचं बिरडं कुकरमध्ये बनवणार आहे। तुम्हाला वाटत असेल की वालाचं बिरडं कुकरमध्ये कसं बनवणार तर हे बघून घ्या। वालाचं बिरडं कुकरमध्ये बनवलेलं खूप मस्त लागतं, कारण सगळे मसाले आणि वाटर कुकरमध्ये शिजतात आणि एकजीव होऊन खूप मस्त चव येते। कुकर या ठिकाणी गरम झालेलं आहे। या ठिकाणी आपल्या चवीप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला यामध्ये 1/2 चमचा राई घालायची आहे। राईला पण आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं आहे। राई या ठिकाणी आपली चांगली तडतडलेली आहे। आता आपण 1/2 चमचा जिरे घालून घेऊया। जिऱ्याला पण आपल्याला थोडंसं चांगलं फुलू द्यायचं आहे। या ठिकाणी थोडंसं आपण हिंग घालूया। हिंगाने खूप मस्त चव येते आपल्या वालाच्या बिरड्याला। या ठिकाणी मी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे, त्याच्यानेही खूप मस्त चव येते आणि खूप मस्त सुगंध येतो। आता या ठिकाणी 1/2 चम्मच आपल्याला हळद पावडर घालायचं आहे। या ठिकाणी गॅस आपल्याला स्लोमध्येच ठेवायचा आहे। 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे मी आणि 1 चमचा हा काळा लसूण मसाला घेतलेला आहे। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या।
अर्धा मिनट आपल्याला या मंद आचेवर थोडंसं मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला आपल्या या ठिकाणी परतून झालेला आहे। आता मी या ठिकाणी सोललेला आपला हा वाल किंवा बिरडा घालून घ्यायचा आहे। मी या ठिकाणी बटाटा घेतलेला आहे, एक मोठा बटाटा मोठी काप करून असे मी या ठिकाणी घातलेला आहे। वाल आणि बटाट्याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं आणि जेव्हा आपण हा पातळ वालाचा बिरडा बनवतो त्यामध्ये बटाट्याची चव खूप मस्त लागते आणि आपल्या वालाच्या बिरड्याला खूप मस्त चव येते। चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता याला मसाल्याबरोबर आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे। मिठाचा अंदाज तुम्हाला आधी समजत नसेल तर तुम्ही मीठ सर्वात शेवटी घालू शकता। मला सवय असल्यामुळे मी मीठ आधीच घालते। 2 मिनटं वाल आणि आपला बटाटा असा मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर याला आपल्याला असं झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी 5 मिनटं झालेले आहेत, चला तर चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता तेल आपलं या ठिकाणी सुटलेलं आहे आणि खूप मस्त खमंग असा सुगंध सुटलेला वालाचा। या ठिकाणी आता आपण जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालूया। वाटणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला, कमी जास्त वाटण करू शकता। राहिलेलं वाटण तुम्ही दुसरा कोणत्याही भाजीला घालू शकता। वाटण घालू झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला यामध्ये आता पाणी पण घालायचं आहे, त्याच्यामुळे वाटणाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। आपल्याला परत झाकण ठेवून 5 मिनटं याला शिजू द्यायचं आहे। थोडं तेल सुटलं की मग आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। 5 मिनटं झालेली आहे, चला तर चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकता वाटणाला आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे, खूप मस्त सुगंध सुटलेला आहे। अशाच प्रकारे वाटण घालून झाल्यानंतर आपल्याला 5 मिनटं शिजवून ठेवलं की तेल सुटलं की मग आपला मसाला मस्त शिजलेला आहे असं समजायचं। तुम्ही पाणी न घालता एक शिट्टी मारून जर वालाचा बिरडा असाच बनवला तर तोही खूप मस्त बनतो, पण मी या ठिकाणी पातळसा वालाचा बिरडा बनवणार आहे। या ठिकाणी मी पाणी घातलेलं आहे, पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। जास्तही पाणी या ठिकाणी घालायचं नाही आहे, नाहीतर आपल्या शिट्टीमधून ते पाणी बाहेर पडेल। या ठिकाणी कुकरचं झाकण मी लावून घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे। गॅस फ्लेम आपल्याला मीडियमवर ठेवायचं आहे आणि 2 शिट्या येईपर्यंत आपल्याला हा वालाचा बिरडा शिजवून घ्यायचा आहे। 2 शिट्यांपेक्षा आपल्याला वालाचा बिरडा शिजवून घ्यायचा नाही आहे। 2 शिट्या झालेल्या आहेत आणि मी कुकर हे थंड करून घेतलेलं आहे पूर्णपणे वाफ निघेपर्यंत। आता उघडून बघूया। तुम्ही बघू शकता झणझणीत असा आपला रस्सा या ठिकाणी झालेला आहे, वालाचा बिरडा तयार झालेला आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया। वाल पण आपला या ठिकाणी चांगला शिजलेला आहे। मी आता याला सर्विंग बॉलमध्ये काढून घेते। तुम्ही बघू शकता वाल आपला एकदम मस्तपैकी शिजलेला आहे, जास्तही नाही आणि कमीही नाही। बटाटी पण आपली मस्त शिजलेली आहे आणि खूप मस्त सुगंध दरवळतो आहे। हा पातळ आणि झणझणीत असा वालाचा बिरडा तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता। ही रेसिपी खूप साधी सोपी आहे, तुम्ही कधीही बनवू शकता। जर तुम्हाला वालाचा बिरडा आवडत असेल तर अशा प्रकारे एकदा नक्की घरी बनवून बघा आणि ट्राय करून बघा। आणि मी ज्याप्रमाणे वाटण तुम्हाला बनवायला सांगितलं आहे त्याप्रमाणे वाटण बनवलात तर हे वालाचा बिरडा खूप मस्त बनेल। जर तुम्हाला ही माझी वालाची बिरडा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत टाटा बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग।